तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी डिस्कस केलेलं होतं की मागच्या 3 तारखेला आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये जी जिल्हा परिषदेची एक्झाम होणार आहे त्या संदर्भामध्ये याचिका दाखल केली होती. याचिका दाखल करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की आपण जेवढे फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व फॉर्मसाठी आपण इलिजिबल व्हावेत. म्हणजे एका विद्यार्थ्याने जर 1 पेक्षा जास्त फॉर्म भरले असतील तर एक एक्झाम जर होणार असेल तर दुसऱ्या फॉर्मसाठी सुद्धा त्याला इलिजिबल करण्यात यावं. सगळ्यात महत्त्वाचा हाच उद्देश होता याचिका दाखल करण्यामागचा. तर व्हिडिओ बनवल्यानंतर तुमच्या बऱ्यापैकी सगळ्यांनी पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या. काहींनी मला असं सुद्धा विचारलं होतं की याचिका दाखल करण्याने एक्झाम ही पुढं ढकलेल. तर ह्या गोष्टी मी समजू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण याचिका दाखल करण्यामागचं एवढंच होतं की आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा फायदा व्हावा. 1 पेक्षा जास्त जर आपण फॉर्म भरले असतील तर आपण जरी एक एक्झाम दिली तर बाकीच्या एक्झामसाठी आपलं मेरिट हे कन्सिडर करण्यात यावं. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये हाच होता की 1 पेक्षा जर जास्त फॉर्म एखाद्या विद्यार्थ्याने भरले असतील तर त्या सगळ्या जिल्ह्यासाठी त्याला अप्लिकेबल करण्यात यावं. त्यानंतर फीसचा मुद्दा होता. असे 2-3 मुद्दे आम्ही त्या याचिकेमध्ये दाखल केलेले होते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पहिलंच होतं की सगळ्या जिल्ह्यासाठी आपल्याला एक्झाम एक जरी झाली तरी सगळ्या जिल्ह्यासाठी मेरिट हे कन्सिडर करण्यात यावं. तर याच उद्देशाने आम्ही ती याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये दाखल केली होती. आज दुपारी आम्हाला औरंगाबाद हायकोर्टाकडून एक मेल रिसीव झालेला आहे आमच्या वकिलांना. तर उद्या 12 वाजेपर्यंत ही सुनावणी होणार आहे औरंगाबाद कोर्टामध्ये. तर कशा प्रकारचे एकंदरीत उद्या निकाल लागेल या संदर्भामध्ये तर ते दुपारी 12 वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सरकारी वकिलाकडून या संदर्भात काय स्पष्टीकरण भेटेल हे उद्या दुपारी 12-1 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्या संदर्भात काही आमच्या वकिलाकडून महत्त्वाची अपडेट मला रिसीव झाली तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी डिस्कस करेल. प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच जणांनी मला कॉल मेसेजेस करून विचारत होते. आज पण काही मुलांचे मला कॉल आलेले होते की याचिका संदर्भात काही महत्त्वाची अपडेट आलेली आहे का. तर आताच थोड्या वेळापूर्वी आम्हाला माझ्या वकिलाकडून ही अपडेट कळालेली आहे. तर वाटलं तुमच्याशी ही गोष्ट डिस्कस करावी. तर उद्या 12 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. काही महत्त्वाची जर अपडेट असेल तर मी तुम्हाला उद्या ती व्हिडिओमध्ये अपडेट करेल. तर थांबावी तेच आजच्या व्हिडिओमध्ये. फक्त एवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.